काल आपण बबल सॉर्ट बघितलेलं होतं, त्याचा आपण लॉजिक बघितलं, म्हणजे अल्गोरिदम बघितला आपण, कसं आपण अप्लाय करणार आहोत बबल सॉर्ट, कसं आपण त्याचे प्रोग्राम्स करणार आहोत. तर आज आपल्याला त्याचा कोड बघायचा आहे. तर आधी मी आधी एक एक्झाम्पल, एक ट्रेसिंग दाखवते, एक चार एलिमेंटचं, म्हणजे तुम्हाला जरासं रिवाइज होईल आणि काल जे अपसेंट होते त्यांना कळेल. आणि आज आपण त्याचा सीचा कोड करणार आहोत. स्टार्ट होत आहे अप्लिकेशन, वेट. डेटा स्ट्रक्चर आपण काल सुरू केलंय, सेकंड इयर आपण कालपासून सुरू केलेला आहे. त्यातला डेटा स्ट्रक्चर मधला आपण सर्चिंग आणि सॉर्टिंग, म्हणजे आपण सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केला आहे. फर्स्ट चॅप्टर झालेला नाही, म्हणजे जे काल अपसेट होते त्यांनी घाबरू नका, लगेच आपला फर्स्ट चॅप्टर मिस झाला का, मॅडमने एका दिवसात फर्स्ट चॅप्टर घेतला का. फर्स्ट चॅप्टर मध्ये थेरॉटिकल पार्ट आहे आणि जास्त काही टॉपिक्स नाही आहेत. मोजून एक 3 ते 4 टॉपिक्स आहेत, ते मी सेकंड चॅप्टर बरोबर कव्हर करणार आहे. मी काल सेकंड चॅप्टर स्टार्ट केला आहे आणि सेकंड चॅप्टर मधलं फक्त मी एकच सर्चिंग आणि सॉर्टिंग हा जो चॅप्टर आहे त्यातला एकच मी सर्चिंगचे वेगवेगळे टेक्निक्स असतात, हे बघा इथे मी लिस्ट आउट पण केलेले आहेत. सर्चिंगचे वेगवेगळे टेक्निक असतात, त्यातलं मी फक्त काल बबल सॉर्ट घेतलेलं आहे. आणि ते पण फक्त मी काल लॉजिक घेतलेलं आहे, कसं करायचं ते त्याचा अजून मी कोड घेतलेला नाहीये बबल सॉर्टचा. आज मी परत एक बबल सॉर्टचं एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, एक छोटे एक्झाम्पल, आणि त्याच्यानंतर आपण त्याचा सी मधला कोड बघणार आहोत. म्हणजे जेव्हा तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचा पेपर असतो, त्या डेटा स्ट्रक्चरच्या पेपरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला असतात. सेकंड लेसनचं नाव आहे तस्मय सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स, किंवा अल्गोरिदम अनालिसिस असं जरी म्हटलं तरी चालेल. तर आता आपण बघणार आहोत, तर सेकंड चॅप्टर आहे आपला बबल सॉर्ट. ते बबल सॉर्ट सेकंड चॅप्टर मधली आपण एक टेक्निक बघतोय सॉर्टिंगची. सॉर्टिंग हा एक टॉपिक आहे सेकंड चॅप्टर मध्ये. तर सर्चिंग अँड सॉर्टिंग, सर्चिंग अँड सॉर्टिंग मधला आपण सॉर्टिंग टेक्निक स्टार्ट केलेला आहे. सॉर्टिंग टेक्निक मधलं काल मी फक्त पहिला एक टेक्निक घेतलेला आहे बबल सॉर्ट, त्याचे पण मी काल फक्त प्रोग्राम्स घेतलेले आहेत, सॉरी फक्त त्याचं एक्झाम्पल सॉल्व्हिंग घेतलेलं आहे. पेपरला जेव्हा तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचा पेपर येतो, त्या डेटा स्ट्रक्चरच्या पेपरमध्ये तुम्हाला 3 गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला नॉर्मल थेरॉटिकल पार्ट असतो, थेरी असते, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं, म्हणजे जे आता मी काल आपण घेतलं त्या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं, आणि कोड असतात. कोड म्हणजे सीचे कोड प्रोग्राम्स लिहायला असतात. तर आता मी एक एक्झाम्पल परत एकदा घेते, हे कालचे एक्झाम्पल्स आहेत आपले. सुरू करते 1 मिनिट फक्त. एक्झाम्पल तर आता आपण काय घेतोय, एक मी डेटा घेते, तो मला सॉर्ट करायचा. सॉर्टिंग करणार म्हणजे काय, आयदर तो डेटा आहे तो आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणार किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणार, म्हणजे आपण काय करणार आहोत, सॉर्टिंग करणार आहोत. काल जे आले नाहीयेत किंवा काल जे अपसेट होते त्यांनी अगदी घाबरायची गरज नाही, तुम्हालाही लेक्चर करणार आहे. आणि जिथे कळणार नाही तिकडे तुम्ही मला विचारा, मी एक्सप्लेन करेन, कारण की आपला कोडिंगचा पार्ट झालेला नाही अजून. सो स्टार्ट करते मी, एक्झाम्पल घेतलंय आता इथे मी एक 18, 9, 20, 24, 27.
हा डेटा आहे, हा डेटा मला सॉर्ट करायचा आहे असेंडिंग ऑर्डरने, किंवा इथे मी घेते इथे डेटा घेते 240. हा जो डेटा आहे हा मला डेटा सॉर्ट करायचा आहे असेंडिंग ऑर्डरनी, आणि इथे मी डेटा चेंज करते 200, म्हणजे आपले स्वॅपिंग होते. तर हा मला डेटा सॉर्ट डेटा इन असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला सॉर्ट करायचा आहे. आता इथे आपल्याला बबल सॉर्ट वापरायचा आहे. बबल सॉर्ट जर आपल्याला वापरायचं असेल तर त्या तिथे तुम्हाला स्पेसिफाय केलेलं असतं कुठलं सॉर्ट वापरायचं आहे. जर तुम्ही इथे बबल सॉर्ट वापरणार असाल तर बबल सॉर्ट मध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर बेसिक लॉजिक आपण बबल सॉर्ट मध्ये हे बघतो की लेफ्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन राईट एलिमेंट आहे का. म्हणजे लेफ्ट एलिमेंट कुठला, म्हणजे ह्याला मी असं लॉजिक लिहिते इथे आपण काय वापरणार आहे. जर लेफ्ट एलिमेंट हा ग्रेटर असेल राईट एलिमेंट पेक्षा, तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, ही कंडिशन जर तुमची ट्रू असेल तर आपण काय करणार आहोत, स्वॅपिंग करणार आहोत. स्वॅपिंग म्हणजे काय, लेफ्ट लेफ्ट साईडचा एलिमेंट राईटला जाईल, राईट साईडचा एलिमेंट लेफ्टला जाईल, म्हणजे आपण एलिमेंट इंटरचेंज करणार आहोत. येत आहे लक्षात? मग आता बघा कसं करायचं हे सांगते. पहिल्यांदा इथे आपले पासेस असतात किंवा इटरेशन असतात, म्हणजे एकदा इटरेशन म्हणजे किंवा पासेस म्हणजे काय, एकदा फॉर लूप इटरेट झालं, एकदा फॉर लूप फिरलं की त्याला म्हणतो आपण एक पास. दुसऱ्यांदा परत फॉर लूप प्रोसेस झालं इंटरनल की त्याला आपण म्हणतो दुसरा पास. मग एका फॉर लूप मध्ये तुम्हाला आन्सर येत नाही, तुम्हाला नेस्टेड फॉर लूप लागतात, म्हणून इथे म्हणते मी पासेस. मग पास वन म्हणजे इटरेशन वन. याच्यामध्ये आपण ह्या दोन एलिमेंटच्या पहिल्या दोन एलिमेंटचे कम्पॅरिझन करणार. 18 इज ग्रेटर दॅन 9 करेक्ट आहे का, लेफ्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन राईट एलिमेंट आहे, 18 इज ग्रेटर दॅन 9 असं असेल तर आपण इथे काय करणार, मग स्वॅपिंग करणार. स्वॅपिंग केल्यानंतर काय होईल, स्वॅपिंग केल्यानंतर 9 इकडे येईल, 18 इकडे येईल, 200, 240, 27. त्यानंतर परत काय करणार, परत 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 चेकिंग करणार. 18 इज ग्रेटर दॅन 200, कंडिशन काय झाली, ट्रू आहे का फॉल्स आहे, फॉल्स आहे, म्हणजे आपण कम्पॅरिझन केलं पण कंडिशन काय, फॉल्स आहे, म्हणजे स्वॅपिंग होणार का, नाही. 18 18 आहे, 200 पेक्षा मोठा नाही आहे, स्वॅपिंग होणार नाही, ऍज इट इज राहिले 18, 200, 240, 27. त्याच्यानंतर आता आपण पहिले दोन बघितले, त्यानंतर दुसरा तिसरा बघितला, आता कुठला एलिमेंट चेक करणार मी, तिसरा चौथा एलिमेंट चेक करणार. 200 इज ग्रेटर दॅन 240, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, कंडिशन इकडे आपली काय, फॉल्स आहे, कारण की 200 हा लहान आहे, 240 पेक्षा म्हणजे स्वॅपिंग होणार नाही. मग परत ऍज इट इज 9, 18, 200, 240, 27. आता मग पुढच्या दोन एलिमेंट मध्ये, म्हणजे पुढचे पुढचे शेजारच्या शेजारचे एलिमेंट कम्पेअर करत जायचे आपण कंटिन्युअसली जोपर्यंत डेटा संपत नाही तोपर्यंत. मग आता इथे कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे, म्हणजे इथे काय होणार, आपली स्वॅपिंग होणार आहे इकडे. 240 इज ग्रेटर दॅन 27, मग 9, 18, 200 इथे येईल, 27 इथे येईल, 240. जेव्हा आपल्याला सगळ्यात मोठा एलिमेंट मिळतो ह्याला झाला आपला मॅक्झिमम एलिमेंट मिळाला, म्हणजे हे झालं आपलं फर्स्ट इटरेशन. हे कुठलं इटरेशन झालं, आपलं फर्स्ट इटरेशन. हे फर्स्ट इटरेशन झाल्यानंतर अजून आपला डेटा सॉर्ट झालेला नाहीये. डेटा सॉर्ट झालेला नाही म्हणजे मला सगळा डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये यायला पाहिजे, आलेला नाहीये. पुढचा पास म्हणजे पुढचं इटरेशन परफॉर्म करायचं, पास टू. पास टू मध्ये हा तर माझा डेटा सॉर्ट झाला, उरलेले कुठले एलिमेंट आहेत, 9, 18, 200, 27, 240 मी लिहिलाय, पण 240 वरती काहीच प्रोसेस करायची नाही, कारण की तो आपला ऑलरेडी हा डेटा जो आहे हा आता आपला ऑलरेडी सॉर्टेड डेटा आहे, याच्यावरती प्रोसेसिंग करायची नाही. मग आता उरलेले एलिमेंट परत पहिल्यापासून, 9 इज ग्रेटर दॅन 18, कंडिशन फॉल्स, स्वॅपिंग होणार नाही, म्हणजे परत इथे येईल 9, 18, 200, 27. आता पुढचे दोन, 18 आणि 200, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, कंडिशन आपली फॉल्स झाली, परत स्वॅपिंग होणार नाही, परत हे दोन एलिमेंट, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, कंडिशन आपली ट्रू आहे, स्वॅपिंग होईल, इथे आपली स्वॅपिंग होणार आहे. स्वॅपिंग झाल्यानंतर परत काय डेटा येणार इकडे आपल्याकडे, 9, 18, 27, 200. आता झाला एवढाच डेटा उरला होता, हा 240 तुम्ही म्हणाल माझ्या 240 काय, तो आपला ऑलरेडी पहिल्या इटरेशनला सॉर्ट झालेला आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला ऍज इट इज असा बॉक्स करून ठेवला तरी चालेल, किंवा शेवटी ऍड केला तरी पण चालेल. आता ह्याचं आणि ह्याचं परत कम्पॅरिझन करायला जायचं नाही, हा आपला या इटरेशनला हा माझा सॉर्टेड डेटा आला, कळालं. मग आता परत पास थ्री,
3 मध्ये उरलेले एलिमेंट म्हणजे कुठले घेणार, 9, 18, 27. आता जरी तुम्हाला 9, 18, 27 जरी तुम्हाला इथे सॉर्टेड असले तरी इंटरनली चेकिंग होते, त्यामुळे हा डेटा सॉर्टेड म्हणता येणार नाही. परत इंटरनली कॉम्प्युटर हे सगळं चेक करतो, परत 9 is greater than 18 कंडिशन ट्रू, सॉरी कंडिशन फॉल्स, स्वॅपिंग होणार नाही. परत हे दोन, हे 200 आणि 240 ऍज इट इज आहेत आपले आधीचे, जे आपले वरती आपण लिहिलेले होते तेच 200, 240. नंतर शेवटी ऍड केले तरी चालतात, पण हे ऍरे मध्ये प्रेझेंट आहेत, फक्त आपण तिथपर्यंत आपण जात नाही चेकिंग करायला. कंडिशन इथे परत फॉल्स झाली, आपल्याला हा मॅक्झिमम एलिमेंट मिळाला 200, 240. त्याच्यानंतर पुढचा पास, पास फोर मध्ये आता कुठले एलिमेंट आहेत, फक्त 9 आणि 18. कंडिशन चेक केली, कंडिशन आपली फॉल्स आहे, चेकिंग होणार नाही, हा माझा 18. म्हणजे हा हे आपले झाले सगळे. आता तुम्ही जर बघितलं तर हा माझा सगळा डेटा काय झाला, सॉर्टेड झाला. डेटा डेटा सॉर्टेड झाला म्हणजे 9, 18, 27, 200, 240. म्हणजे डेटा सॉर्ट होण्यासाठी इंटरनली कम्प्युटर जे आहे ते एवढ्या प्रोसेस आपण फॉलो करणार आहोत. मग आता ह्या ज्या आपण मॅन्युअल आता या प्रोसेस लिहिलेल्या आहेत, पासेस घ्यायचे, त्याच्यानंतर कम्पॅरिझन करायची, लेफ्ट एलिमेंट हा जर ग्रेटर असेल राईट एलिमेंट पेक्षा त्याच्यामध्ये, त्यानंतर काय करायचं जर लेफ्ट एलिमेंट ग्रेटर असेल राईट एलिमेंट पेक्षा तर काय करायचं आपलं ठरलंय, स्वॅपिंग करायचं. हे सगळं आपल्याला आता सी कोडिंग मध्ये किंवा कोडिंग याचा आपल्याला कोड करायचा आहे, किंवा असं म्हणा आता ह्याचा ह्याच लॉजिकचा आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम करायचा आहे. मग आता बेसिक लक्षात घ्या, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आले जे काल अब्सेंट होते त्यांना हे सगळं लक्षात आलेलं आहे का नाही, काय केलं आपण हे चार्ट विंडो मध्ये. मला पटकन आन्सर द्या, मला पुढचं घ्यायचंय. दीप गंधर्व तुम्हाला कळालंय का? लक्ष द्या. आता जर नीट बघितलं, आपल्याला याचं लॉजिक बघायचंय, म्हणल्यानं तुमच्याकडे एलिमेंट किती आहेत. माझ्याकडे इथे मी बेसिक लिहिते, मला ह्या एवढ्या लॉजिक म्हणजे एवढं जे मी आता सॉर्टिंग केलं त्याच्यावर मला काय काय कळालं हे मी एका बाजूला इकडे लिहिते. माझ्याकडे एलिमेंट किती आहेत, आता इथे माझ्याकडे एलिमेंट नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 एलिमेंट्स आहेत. जर माझ्याकडे एलिमेंट 5 असतील तर मी पासेस किती परफॉर्म करावे लागतात, मला इथे पासेस किती परफॉर्म करावे लागतात. एक हा एक पहिला पास, हा दुसरा पास, तिसरा पास आणि चौथा पास. म्हणजे जर माझ्याकडे नंबर ऑफ एलिमेंट जर 5 असतील तर मला पासेस 4 लागले. सिमिलरली जर माझ्याकडे नंबर ऑफ एलिमेंट जर असतील 10 तर म्हणजे मला पासेस किती लागणार आहेत, 9. म्हणजे जेवढ्या माझ्याकडे नंबर ऑफ एलिमेंट आहेत त्याच्यापेक्षा एकनी मला कमी पासेस लागतात, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथे दोन फॉर लूप लागणार आहे, नेस्टेड फॉर लूप. म्हणजे एका फॉर लूप मध्ये दुसरं फॉर लूप का, एक फॉर लूप लागणार आहे, एक फॉर लूप लागणार आहे तुम्हाला पासेस साठी किंवा इटरेशन साठी. आणि या पासेस मध्ये आपण परत हे कम्पॅरिझन करतो ना, हे 1, 2, 3, 4 किती वेळा कम्पॅरिझन केलं आपण, 4 वेळा. बघा जेव्हा तुमचा पास 1 होता तेव्हा तुम्ही कम्पॅरिझन किती वेळा केलं, बघा इथे एक कम्पॅरिझन केलं, 18 is greater than 9 इज अ कम्पॅरिझन. एकदा, हे दोनदा, हे तीनदा, हे चारदा, 4 वेळा कम्पॅरिझन केलं. त्यानंतर सेकंड पास जेव्हा होता तेव्हा तुम्ही किती वेळा कम्पॅरिझन केलं, बहुत मोजा किती वेळा कम्पॅरिझन केलं, 1, 2, 3 वेळा. तिसऱ्या पासला तुम्ही किती वेळा कम्पॅरिझन केलं, तिसऱ्या पासला किती वेळा कम्पॅरिझन केलं, एकदा, दोनदा. मी लॉजिक सांगते, दोनदा. आणि जेव्हा माझा पास 4th होता तेव्हा मी कम्पॅरिझन किती वेळा केलं, एकदा. येत आहे लक्षात? म्हणजे एक फॉर लूप तुम्हाला पासेस साठी लावायचं आहे, दुसरं फॉर लूप जे आहे ते आपल्याला कम्पॅरिझन साठी लावायचंय. मग आता जर तुम्ही बघितलं जर माझ्याकडे नंबर ऑफ एलिमेंट जेवढे आहेत पास 1 ला, मी माझ्याकडे नंबर ऑफ एलिमेंट जर कन्सिडर करा माझ्याकडे 5 असतील तर मी किती वेळा कम्पॅरिझन करते, 4 वेळा. इथे 3 वेळा, इथे 2 वेळा, इथे 1 वेळा. म्हणजे तुम्हाला इथे दोन फॉर लूप लागणार आहेत. पहिलं फॉर लूप जे असणार आहे तुमचं ते तुमचं पासेस साठी असणार आहे, हा, आणि त्याच्या आतमध्ये अजून एक फॉर लूप, कारण की त्या पास मध्ये जाऊन मी कम्पॅरिझन करते, दुसरं जे फॉर लूप असणार आहे ते तुमचं कम्पॅरिझन साठी असणार आहे.
कंपॅरिझन म्हणजे कुठलं कंपॅरिझन, हे जे आपण चेक करतोय की नाही, कुठलं 18 इज लेफ्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन राईट एलिमेंट, त्याच्यासाठी तुमचं दुसरं फॉर लूप असणार आहे. बेसिक लॉजिक लक्षात आलं सगळ्यांना, हे मी जे इथं रफ वर्क केलेलं आहे हे पण लक्षात आलंय सगळ्यांना. आता आपण त्याच्यावर प्रोग्राम लिहिणार आहोत. आता आपल्याला एन नंबर एक्सेप्ट करायचे आहेत, म्हणजे आपल्याला आधी सी च्या प्रोग्राम मध्ये काय केलं पाहिजे, एक्सेप्ट काय केलं पाहिजे आपल्याला इथे, आपल्याला आधी अॅरे युजरकडनं एन नंबर एक्सेप्ट करायचा, म्हणजे आपल्याला आधी अॅरे एक्सेप्ट केला पाहिजे. आता अॅरे एक्सेप्ट करायचा कोड लिहूयात. यात कोणाला काही डाऊट आहे? मी डेव सी प्लस प्लस स्टार्ट करते. हेडर फाइल इंक्लूड करूया. आधी आपल्याला काय करायचं आहे, एन नंबर एक्सेप्ट करायचे आहेत. एन नंबर एक्सेप्ट करायचे आहेत म्हणजे आपल्याला आधी अरे लागणार आहे. एक मी अरे इथं 10 चा क्रिएट करून ठेवते, स्टॅटिक मेमरी अलोकेशन. आधी आपण अरे मध्ये युजरला काय विचारतो, प्रिंट एफ एंटर हाऊ मेनी एलिमेंट्स. परसेंट डी एम परसेंट ऑफ एन वरती ते व्हेरिएबल डिक्लेअर करते. त्याच्यानंतर आपण आता अरे एक्सेप्ट करूया. आय चे इंडेक्स स्टार्ट होते 0 पासून. परसेंट ऑफ आय हा इथपर्यंत सगळ्यांना कोड येतो. हा झाला आपला नॉर्मल, हा जो इथपर्यंत आपण कोड लिहिलेला आहे तो अरे एक्सेप्ट करायचा कोड झालेला आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला हा कोड लागणारच आहे, कारण की आपण अरे एक्सेप्ट करणार आहे त्या अरे वरती सॉर्टिंग करणार आहोत, असेंडिंग किंवा डिसेंडिंग. हा इथपर्यंत सगळ्यांना कोड येतो, अरे एक्सेप्ट केलेला आहे आणि फक्त मी इथं अरे एक्सेप्ट केलेला आहे. नंतर आपल्याला अरे डिस्प्ले करायचा पण कोड लागणार आहे. मग आता अरे एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, अरे एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला करायचंय काय, तर त्याच्यावरती आपल्याला डेटा सॉर्ट करायचा आहे. जे डेटा आहे तर आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये डिस्प्ले करायचा किंवा डिसेंडिंग. मग आता आपल्याला असेंडिंग मध्ये करूयात आपण. त्यासाठी आपण ठरलंय आता आपलं, म्हणजे मी ठरवलंय, तुमचं म्हणजे तुम्ही नाही ठरवलं, मी ठरवलंय की आता ह्याच्यावरती मी बबल सॉर्टचं हे लॉजिक युज करणार आहे. मग आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं आपल्याला किती फॉर लूप लागणार आहेत, 2 फॉर लूप लागणार आहेत. नेस्टेड फॉर लूप असणार आहेत, एक असणार आहेत पासेसच आणि एक असणार आहे कम्पॅरिझनच, बरोबर आहे. मग आता फॉर लूप पहिलं सुरू करताना जो आय आहे तो आय कुठून इनिशियलाइज करू, सांगा मला चार्ट विंडो मध्ये. फॉर आय लिहिताना मी आय कुठून इनिशियलाइज करू, सांगा मला चार्ट विंडो मध्ये. झिरो पासून, जर मी 0 पासून केलं तरी पण चालणार आहे ऐश्वर्या, पण मी 0 पासून केलं तर मी तुम्हाला सांगितलं पहिलं जे फॉर लूप असणार आहे ते आपलं पहिलं फॉर लूप कशासाठी आहे, कम्पॅरिझन साठी आहे का पासेस साठी आहे की नाही, म्हणजे इटरेशन. मग जर मी पहिला फॉर लूप सृष्टी, आता इथे आपण युजरकडनं एलिमेंट घेणार आहोत आणि त्याच्यावरती हे आता हे मॅन्युअली केलेलं आहे ते आपला ऑटोमॅटिक डायरेक्टली फायनल आन्सर येणार आहे, पण इंटरनली ही प्रोसेस होणार आहे. पासेस साठी आपलं पहिलं फॉर लूप, मी जे विचारते जे मला चॅट विंडो मध्ये आन्सर्स येते झाले, पहिलं फॉर लूप आपलं आहे पासेस साठी. मग जर मी आय हा 0 साठी जर इनिशियलाइज केला, जर आय मी 0 ला इनिशियलाइज केला तर माझ्याकडे 4 एलिमेंट असतील तर किती पासेस होतील, 0, 1, 2, 3 4 पासेस होतील. पण मला पासेस किती परफॉर्म करायचे, 3च पासेस परफॉर्म करायचे 4 एलिमेंट असतील तेव्हा. म्हणून जे पहिलं फॉर लूप आहे ते मी 0 पासून न लिहिता फॉर लूप घेणार आहे 1 पासून. कळतंय, आय इज लेस दॅन 1, आय इज इक्वल टू 1,
आय इज लेस दॅन एन आय प्लस प्लस. कळतंय सगळ्यांना? म्हणजे पाच एलिमेंट असतील तर 1 2 3 4 बरोबर माझे चार पासेस होतील. जर मी झिरो पासून घेतलं तर माझ्याकडे एक पास जास्त होईल, म्हणजे एक इटरेशन तुमचं वाढेल कम्पॅरिझन. येतंय लक्षात? म्हणून मी पहिलं जे फॉर लूप आहे जे मला पासेस साठी लावायचंय, इटरेशन साठी लावायचंय, त्यासाठी मी पहिल्यांदा आय जो आहे तो आय कुठून इनिशियलाइज केलेला आहे? झिरो पासून, सॉरी वन पासून इन्स्टेड ऑफ झिरो. सगळ्यांना कळालंय आय हा वन पासून का इनिशियलाइज केलाय? कोणाला कळालं नसेल तर विचारा. सगळ्यांना कळालंय हे बघ ऐश्वर्या. आता तू जे मला आता मी तुम्हाला विचारलं, आपण पहिलं जे फॉर लूप आहे, दोन फॉर लूप लावायचे मी तुम्हाला सांगितलंय, दोन आपले नेस्टेड फॉर लूप येणार आहेत. पहिलं फॉर लूप जे असणार आहे, एक मिनिट, पहिलं फॉर लूप असणार आहे आणि याच्यामध्ये अजून एक फॉर लूप असणार आहे. येते लक्षात? आणि याच्यामध्ये तुमचा हा कोड असेल. तर पहिलं जे फॉर लूप आहे, हे पहिलं फॉर लूप आपल्याला पासेस साठी युज करायचंय. मग आता जर मी आय इज इक्वल टू झिरो पासून जर फॉर लूप जर युज केलं आणि जर माझ्याकडे एलिमेंट असतील फोर, तर किती वेळा हे लूप इटरेट होईल? झिरो टाइम, वन टाइम, टू टाइम, थ्री टाइम, म्हणजे किती पासेस होतील? चार. एलिमेंट किती आहे? चार. पासेस किती झाले? चार. पण एलिमेंट जर चार असतील तर तुला पासेस किती पाहिजे? एन मायनस वन पासेस पाहिजेत. म्हणून हे फॉर लूप झिरो पासून न इनिशियलाइज करता मी वन पासून केलं, म्हणजे वन टू थ्री, नंबर ऑफ एलिमेंट किती? फोर. पासेस किती झाले? तीन. लक्षात येत आहे? कळालंय? कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? त्याच्यानंतर पुढचं जे फॉर लूप आहे, ह्याच्या आतमधलं हे जे नेस्टेड फॉर लूप आहे, हे मी कम्पॅरिझन साठी युज करणार आहे. आता कम्पॅरिझन म्हणजे काय? हे 18 इज ग्रेटर दॅन 9, त्यानंतर परत 18 इज ग्रेटर दॅन 200, 200 इज ग्रेटर दॅन 240, 240 इज ग्रेटर दॅन 27. याच्यासाठी म्हणजे मी कम्पॅरिझन करते. प्रत्येक वेळेस मी कम्पॅरिझन कुठल्या एलिमेंट पासून करते? बघा, झिरो इंडेक्सच्याच एलिमेंट पासून करते ना. झिरो इंडेक्सच्याच एलिमेंट पासून करते मी प्रत्येक वेळेस एलिमेंट. म्हणून दुसरं जे फॉर लूप आहे त्यासाठी एक मी व्हेरिएबल घेते, जे जे इज इक्वल टू झिरो. आता जे इज लेस दॅन काय करायचं? जे इज लेस दॅन काय करायचं? पटापट 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 जरा सांगा, जे इज लेस दॅन काय करायचं? कधीपर्यंत जे इटरेट व्हायला पाहिजे? कधीपर्यंत जे इटरेट व्हायला पाहिजे? आय पर्यंत. आय माझा काय आहे? आता जर आय पर्यंत लिहिता येणार नाही, आता हे मी एक मिनिट रफ करते हे सगळं. आता बघा, जर माझ्याकडे पास वन आहे, मी कम्पॅरिझन जर मी असं लिहिलं, आता तुम्हाला मी आधी लिहून दाखवते, म्हणजे तुम्हाला लगेच मी डिरेक्टली कोड पण दाखवू शकते, पण तुम्हाला कोड दाखवला तर लॉजिक लक्षात येणार नाही. मी तुमच्याकडून आपण सगळे मिळून लॉजिक लिहितोय. ऐश्वर्या बरोबर आहे तुझा, एन मायनस आय लिहायला पाहिजे. आय लिहिता येणार नाहीये, तस्मय यश. कारण की बघा, मला बाकीच्यांनी आन्सर्स द्या. आय इज इक्वल टू वन घेतलं मी, आय इज लेस दॅन एन लिहिलं, आय प्लस प्लस लिहिलं, त्याच्यानंतर आय प्लस प्लस लिहिलं मी, त्याच्यानंतर परत लिहिलं इथे फॉर जे इज इक्वल टू झिरो. आणि जर मी जे इज लेस दॅन आय लिहिलं तर प्रॉब्लेम काय होणार आहे तस्मय? किती वेळा? आय काय आहे? वन. म्हणजे एकदाच होईल माझ्याकडे कम्पॅरिझन, फक्त एकदाच होईल. कळालंय का? कम्पॅरिझन एकदाच होईल. मला किती वेळा कम्पॅरिझन करायचंय? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. मग आता या केसमध्ये मी इन्स्टेड ऑफ एन मी कंडिशन काय लिहिणार आहे? एन मायनस आय. श्रुती, एन मायनस आय वन नाही, वन लिहिलं तर प्रत्येक वेळेस तुझी कम्पॅरिझन तीन वेळा होती. इथे बघ, इथे आपले कम्पॅरिझन इथे पहिल्यांदा चार वेळेस झाल्या, त्यानंतर तीन वेळेस झाल्या, त्याच्यानंतर दोन वेळेस झाल्या, नंबर ऑफ कम्पॅरिझन आपल्या कमी होत आहेत. म्हणून मी तर काय लिहिणार आहे? जे इज लेस दॅन एन मायनस आय. आणि पुढचा एलिमेंट जे प्लस प्लस. मग आता आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला चेकिंग करायचंय. काय चेक करायचंय? हा एलिमेंट आणि हा एलिमेंट, म्हणजे शेजारच्या शेजारचे इंडेक्स येते. झिरो, वन, टू, थ्री, फोर हे माझे इंडेक्सेस आहेत. पुढचे पुढचे एलिमेंट्स कम्पेअर करायचे. हा, पुढचे पुढचे एलिमेंट मला काय करायचे? कम्पेअर करायचे. आता इथे जर मी एन मायनस आय लिहिलं तरी माझं इटरेशन एक जास्त होतं एक वेळा कम्पॅरिझन.
म्हणून मी इथे लिहिताना लिहिणार आहे एन मायनस आय मायनस वन. जर हे मायनस वन चा तुम्हाला गोंधळ होत असेल तर ठीक आहे, एखादं जास्त झालं तर एन मायनस आय नी पण वर्क होईल. आपण नंतर ते पण कंडिशन ऍड करू ऐश्वर्या. मग आता आपल्याला कम्पॅरिझन काय करायचं आहे, मला चेक करायचंय 18 आणि 9 शेजारचे शेजारचे एलिमेंट चेक करत जायचे, बरोबर आहे. मग आता शेजारचे शेजारचे एलिमेंट पाहिजे म्हणल्यानंतर मी इथे चेक करणार इफ ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन जे प्लस वन आहे का, ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस वन आहे का, म्हणजेच काय लेफ्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन राईट एलिमेंट आहे का. जर लेफ्ट एलिमेंट ग्रेटर दॅन राईट एलिमेंट असेल तर आपल्याला काय करायचंय स्वॅपिंग. तुम्हाला सगळ्यांना स्वॅपिंगचा कोड माहिती आहे काय आहे, टेम्प इज इक्वल टू ए ऑफ जे, त्यानंतर ए ऑफ जे इज इक्वल टू ए ऑफ जे प्लस वन आणि ए ऑफ जे प्लस वन इज इक्वल टू टेम्प. हा आपला झाला स्वॅपिंगचा कोड. हा स्वॅपिंगचा कोड मी इथे लिहिला. हे दोन फॉर लूप झालं कम्प्लीट, हीच प्रोसेस आपली कम्प्लीट होणार आहे. हे जे एवढं लॉजिक आपण लिहिलेलं आहे आत्ता, हे सगळं लॉजिक झालं बबल सॉर्टचं, जे आपण काल मॅन्युअली करत होतो ते आपण आता प्रोग्राम थ्रू करणार आहोत. म्हणजे प्रोग्राम मध्ये ह्या सगळ्या इंटरनली स्टेप्स होत जाणार आहे. ते लक्षात, हे एवढं जे लॉजिक आहे हे झालं आपलं बबल सॉर्टचं. बबल सॉर्ट झाल्यानंतर आपला ऍरे सॉर्ट होईल, त्यानंतर सॉर्ट झालेला ऍरे मला प्रिंट करायचा आहे म्हणून लॉजिक नंतर मी इथे लिहिते ऍरे प्रिंट करते. सॉर्टेड ऍरे इज, ऍरे आपल्याला नॉर्मल प्रिंट करायचा आहे. ऍरे कुठून प्रिंट करणार आहे आपण, झिरो इंडेक्स पासून. म्हणून मी आय इज इक्वल टू झिरो, आय इज लेस दॅन एन आणि इथे मी एलिमेंट प्रिंट करते. आधी आपण वर्क होतोय की नाही बघूयात, काही जे एरर वगैरे असेल तर, आणि नंतर मी तुम्हाला ट्रेसिंग करून दाखवते. व्हेरिएबल जे मी यूज केले ते मी इकडे मी डिक्लेअर करते. सेव्ह करते प्रोग्राम. कंपाईल केला. कंपाईल झालाय प्रोग्राम, रन करते. एंटर हाउ मेनी एलिमेंट्स, फाइव एलिमेंट्स एंटर करते मी. 12 3 44 7 9 आउटपुट काय आला पाहिजे, 3 4 9 12 44 सॉरी 3 7 9 12 44 आपल्याला डेटा सॉर्टेड येतोय इथे, येतंय लक्षात. आता मी तुम्हाला ह्याचं ट्रेसिंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला अजून लॉजिक क्लिअर होईल. काय कळालं नसेल ते सगळे इथे आपलं क्लिअर होऊन जाईल. मी ते ट्रेसिंग करून दाखवते. इथे मी आता एक ऍरे घेते, हे सगळे चेंजेस आपले ऍरे मध्येच होणार आहेत. हा मी आता ट्रेसिंग करून दाखवते, म्हणजे तुमचे जे कोणाचे काही डाऊट्स असतील, हे ही कंडिशन अशीच का घेतली आहे तशीच का घेते, त्याच्यासाठी हे आपले डाऊट्स क्लिअर होऊन जातील. इथे मी चार एलिमेंट घेते ऍरे, ऍरे मध्ये ऍरेचं नाव आहे 8 4 3 2 हा माझा ऍरे आहे. आता आपला सॉर्ट झाल्यानंतर 3 तुम्ही म्हणाल परत रिव्हर्सच होतोय ऍरे, इथे आपण 30 घेऊयात, थोडासा वेगळा होईल. म्हणजे मला झाल्यानंतर मला आउटपुट काय पाहिजे, 2 4 8 30 हा मला ऍरे सॉर्ट झाल्यानंतर दिसला पाहिजे. तर सगळे चेंजेस मी या ऍरे मध्येच करणार आहे. त्यानंतर एक मिनिट,
आता पहिल्यांदा आय इनिशियलाइज कशाला गेले आपण झिरो ला. हा आपण हा सगळा एवढा कोड झाला आपला अरे एक्सेप्ट चा, तो सगळ्यांना येतो. आता फॉर आय इज इक्वल टू वन. ट्रेसिंग बरंच मोठा असणार आहे त्यामुळे नीट लक्ष द्या. व्यवस्थित पहिल्यापासून लक्ष दिलं की कळेल, मध्ये आधीच परत लिंक गेली की कळणार नाही. आय इज लेस दॅन एन. एन म्हणजे किती एलिमेंट्स आहेत माझ्याकडे? फोर एलिमेंट्स आहेत. म्हणजे कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे हे मी बेसिक घेते. इथे मी ट्रेसिंग करून दाखवते. वन इज लेस दॅन फोर. कंडिशन काय झाली माझी? ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणून तुम्ही आतमध्ये आला. आता नेस्टेड लूप आहे, एका फॉर मध्ये दुसरं आहे. हे जोपर्यंत आतलं फॉर लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण बाहेरच्या फॉर लूप कडे जाणार नाही. त्याच्यानंतर कंडिशन ट्रू झाली, आपण आतमध्ये आलो. त्यानंतर परत जे, जे ला कुठली व्हॅल्यू आहे? झिरो. मग आता परत कंडिशन चेक केली आपण. काय कंडिशन आहे आपली? जे इज लेस दॅन एन मायनस वन. जे इज लेस दॅन एन मायनस आय, सॉरी एन काय आहे माझ्याकडे? फोर. जे काय आहे? जे काय आहे? झिरो. झिरो इज लेस दॅन फोर मायनस वन. फोर मायनस वन थ्री. म्हणजे आपण कंपॅरिझन किती वेळा करणार आहे इकडे? थ्री टाइम्स करणार आहे. कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? कंडिशन ट्रू आहे. आपण आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर आपण चेक काय केलं? ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस वन. ए ऑफ जे म्हणजे इंडेक्सेस आहेत झिरो वन टू थ्री. ए ऑफ जे, ए ऑफ जे म्हणजे आता जे करंटली कुठला आहे माझा? झिरो. म्हणजे ए ऑफ झिरो इज ग्रेटर दॅन ए ऑफ झिरो प्लस वन. म्हणजे पुढचा एलिमेंट, म्हणजे ह्या दोघांमध्ये आपण कंपॅरिझन करतोय. कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? 8 इज ग्रेटर दॅन 4. कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणून आपण आता ह्या इफ मध्ये गेलो. टेम्प इज इक्वल टू ए ऑफ जे. म्हणजे इथे स्वॅपिंग होतं बघा. टेम्प, टेम्प इज इक्वल टू ए ऑफ जे. ए ऑफ जे म्हणजे आता जे मध्ये कुठला एलिमेंट आहे? ए ऑफ झिरो. ए ऑफ झिरो काय आहे? 8. टेम्प मध्ये स्टोर झालं 8. त्यानंतर ए ऑफ जे इज इक्वल टू ए ऑफ जे प्लस वन. ए ऑफ जे इज इक्वल टू ए ऑफ जे प्लस वन म्हणजे काय? ए ऑफ झिरो ला मी ए ऑफ वन चा एलिमेंट असाइन केला. ए ऑफ वन मध्ये काय? फोर. म्हणजे इथे आपला आता अॅरे मध्ये चेंज होऊन इथे कुठला एलिमेंट आलाय? फोर एलिमेंट आलाय. लक्षात येत आहे अॅरे माझा इथे मॉडिफाय झालाय. आणि त्यानंतर ए ऑफ जे प्लस वन इज इक्वल टू टेम. म्हणजे इथे काय आलाय? आता एट आलाय. म्हणजे अॅरे मध्ये चेंजेस झालेले आहेत. इथे फोर आहे, इथे एट आहे. त्याच्यानंतर हे फॉर लूप संपल्यानंतर इथून परत आपलं काय होणार आहे? जे प्लस प्लस होणार आहे. जे प्लस प्लस झालं, जे प्लस प्लस झाल्यानंतर काय होणार आहे? जेव्हा तुम्ही जे प्लस प्लस होणार तेव्हा पुढचा एलिमेंट आपण कंपॅरिझन करणार. मग आता परत इथे वन इज लेस दॅन थ्री. कंडिशन तुमची काय झाली? ट्रू झाली. परत तुम्ही आतमध्ये आला, परत चेक केलं. आता काय आहे? जे वन आहे म्हणजे ए ऑफ वन. आणि तुम्ही कुठला एलिमेंट कम्पेअर करणार? त्याच्या पुढचा. वन जे प्लस वन म्हणजे वन प्लस वन म्हणजे पुढचा. एट आणि थर्टी, एट आणि थर्टी. कंडिशन काय? एट इज ग्रेटर दॅन थर्टी. एट इज ग्रेटर दॅन थर्टी. कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? कंडिशन फॉल्स आहे. त्यामुळे इथे स्वॅपिंग होणार का? नाही होणार. त्यानंतर परत काय होणार? जे प्लस प्लस. जे होणार तुमचं इथे टू. परत चेकिंग होणार. टू इज लेस दॅन थ्री. कंडिशन ट्रू. आतमध्ये आलो. मग आता परत कंपॅरिझन कोणामध्ये करणार आपण? ए ऑफ टू इज ग्रेटर दॅन ए ऑफ थ्री. कंडिशन काय आली इथं? ही ट्रू झाली कंडिशन. कारण की जे काय आहे? टू. म्हणजे ए ऑफ टू आणि ए ऑफ थ्री. थर्टी इज ग्रेटर दॅन ट्वेंटी, सॉरी थर्टी इज ग्रेटर दॅन थ्री. कंडिशन टू, कंडिशन ट्रू झाली. आतमध्ये आलो आपण. आणि इथे आता परत स्वॅपिंग होणार. स्वॅपिंग होणार म्हणजे परत काय होणार? टेम्प इज इक्वल टू ए ऑफ जे. ए ऑफ जे म्हणजे इथे टेम्प मध्ये येणार आपली व्हॅल्यू थर्टी. त्यानंतर ही व्हॅल्यू इकडे जाणार आणि ही व्हॅल्यू माझी इकडे येणार. हे सगळ्या स्वॅपिंगच्या कोडनी. म्हणजे हा तुमचा सगळ्यात हायएस्ट एलिमेंट फर्स्ट इटरेशनला मिळाला. त्यानंतर परत जे प्लस प्लस होईल. जे तुमचा काय झाला आता? थ्री. अगेन चेक द कंडिशन. थ्री इज लेस दॅन थ्री. कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स झाल्यानंतर तुम्ही लूपच्या बाहेर येणार. म्हणजे हे आपलं नेस्टेड लूपच्या, आपल्या इनर लूपच्या आपण बाहेर आलो. एक मिनिट. त्याच्यानंतर काय होणार आहे? हे इथून तुमचा कंट्रोल हा इकडून इकडे गेलाय. आणि त्याच्यानंतर तुम्ही ही कंडिशन फॉल्स झाल्यानंतर तुम्ही ह्या आता आय प्लस प्लस करणार. आय प्लस प्लस केल्यानंतर आय काय होणार तुमचा? टू. म्हणजे हे आपलं पहिलं इटरेशन झालं. हे आपलं पहिलं इटरेशन झालं. अॅरे मध्ये मला थर्टी मिळाला. त्याच्यानंतर परत ह्या तिघांवरती चेकिंग होणार. येते लक्षात?
सगळ्यांना. परत इथे होणार आय इज इक्वल टू टू, परत जे असाइन होणार जे इज इक्वल टू कशाला असाइन होणार आहे, इथे करते मी चेक ट्रेसिंग कोडच. कंडिशन ट्रू झाली, परत इथे आपला जे इज इक्वल टू झिरो, परत जे कशाला असाइन झाला झिरोला असाइन झाला, परत ए ऑफ जे आणि ए ऑफ जे प्लस वन, म्हणजे परत कशामध्ये चेकिंग केली मी, फोर इज ग्रेटर दॅन एट, फोर इज ग्रेटर दॅन एट, कंडिशन काय झाली फॉल्स. मग परत काय होणार जे प्लस प्लस होणार, जे प्लस प्लस झाल्यानंतर तुमचा काय होणार इकडे वन, म्हणजे परत एट इज ग्रेटर दॅन टू, कंडिशन ट्रू झाली. मग आता परत याच्यामध्ये चेंजेस होईल, इथे येईल टू. आता मी ह्याच अॅरे मध्ये चेंजेस करण्याचा तुम्हाला इथे न्यू अॅरे दाखवते, इथे हा फोर ऍज इट इज येणार आहे, त्यानंतर हा जो माझा टू येईल इकडे हा इथे एट येईल आणि हा माझा थर्टी आधीचा आहेच. ह्याच अॅरे मध्ये सगळे चेंजेस होतात. त्यानंतर हे स्वॅपिंग झाल्यानंतर परत पुढचा पुढचा डेटा टू आणि एट मध्ये चेकिंग होईल. येते लक्षात हीच तुमची प्रोसेस कंटिन्यू चालत राहणार आहे. सगळ्यांनी हे ट्रेसिंग लिहून सॉरी सगळ्यांनी हे ट्रेसिंग लिहून घ्या, मिनिमम दोन इटरेशन तरी, आणि कोड लिहून घ्या. ट्रेसिंग आणि कोड लिहून घ्या. सगळ्यांना लक्षात आलंय? लिहून घ्या. सगळ्यांना कोड कळाला आहे की नाही चॅट विंडो मध्ये मला सांगा, कळालाय कोड का नाही? आणि हे फक्त हे सुरुवात आहे, ह्याच्यापेक्षा हा एकदम सगळ्यात सिम्पल कोड बघितला, ह्याच्यापेक्षा अवघड कोड आपल्याला समजायला पाहिजेत. जयेश, मधुरा, सृष्टी, श्रुती, यश, तस्मय, वैष्णवी, वृषाली, कळ झालंय कोड सगळ्यांना? लिहून घ्या हा कोड, नंतर हाच आपण आता फंक्शननी कसा लिहायचा हे पण बघणार आहोत. लिहून घ्यायचा हा कोड. आणि हे माझे एरो थोडेसे वर खाली झालेत, कारण की मी नंतर स्क्रोल केले त्यामुळे, त्यामुळे तुम्ही ते एरो तुम्ही तुमच्या याने टाका ते कोड मधले, किंवा नाही टाकले तरी पण चालणार आहे. स्क्रोल कर करते. सगळ्यांचा अरे ऍक्सेप्ट करून झालाय का? स्क्रोल करायच्या तुम्ही तुमचं तुमचं ट्रेसिंग करणार आहात का? कारण की हे एरो तसेच येत राहतील, कारण की ते म्हणजे स्क्रीन वरचे एरो आहेत, तर मी ट्रेसिंग रफ करू का?
तुमचा कोड झाला की मला सांगा. कोड आणि सगळ्यांनी मनाने मिनिमम 2 इटरेशन पर्यंत ट्रेसिंग करा, म्हणजे लॉजिक लक्षात येईल तुमच्या. आणि झालं की मला सांगा सगळ्यांनी चॅट विंडो मध्ये. त्यानंतर आपण पुढचं सॉर्टिंग टेक्निक घेणार आहोत, नेक्स्ट सॉर्टिंग टेक्निक. तुमचं सगळ्यांचं झालं की मला सांगा, आपण पुढचं शॉर्ट घेणार आहोत. झालं की चॅट विंडो मध्ये मला सांगा.
झालंय, पुढचं घ्यायचंय का करताय तुम्ही? रिप्लाय द्या. हो ओम, प्रोग्राम मी चॅट विंडो मध्ये टाकते. सगळ्यांचं झालं की सांगा, राहिले अजून थोड्या जणांचं. त्यानंतर आपण पुढचं सॉर्ट घेणार आहोत, इन्सर्शन सॉर्ट. झाले सगळ्यांचं, नेक्स्ट घ्यायचं. झालंय वैष्णवी, तस्मय, सृष्टी, श्रुती, ओम, प्रेम, ठीक आहे. पुढचं घेऊयात. हे आता आपण बबल सॉर्ट बघितलं, बरोबर आहे. बबल सॉर्टचा सगळ्यांना आपण एक डिसएडव्हान्टेज लक्षात आला असेल, कुठला हे बघा मी एक दाखवते तुम्हाला. काल लक्षात आलेला आहे सगळ्यांना, फक्त एकदा सांगते मी. जर माझ्याकडे डेटा असा असेल 8, 9, 12 आणि माझ्याकडे एलिमेंट आहे ते, तर माझा डेटा सॉर्टेड जरी असेल तरी त्या केसमध्ये परत पासेस होणार, परत पासेस होणार, चेकिंग होणार, कंडिशन फॉल्स होणार, पण चेकिंग होणार ना. इटरेशन परफॉर्म होत आहे, अगेन चेक, कंडिशन फॉल्स,
परत पास टू, एट नाइन, परत चेकिंग होणार एट नाइन. म्हणजे इथे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर हा आपला झाला आपला हे आपला फायनल आन्सर झाला सॉर्टेड एलिमेंट. म्हणजे बबल सॉर्ट मध्ये जरी माझा डेटा सॉर्टेड असेल तरी आपल्याला इटरेशन परफॉर्म करून आपण चेक करतोच आहे ना, परत चेकिंग होतच आहे आपल्याकडे, परत चेकिंग होतच आहे, परत चेकिंग होतच आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे एट नाईन ट्वेल्व इज अ सॉर्टेड, पण तरी पण आपण कम्पेअर करतोय, चेकिंग करतोय, कंडिशन फॉल्स होते, परत पुढचे एलिमेंट कम्पेअर करतोय, कंडिशन फॉल्स होते. म्हणजे जरी सॉर्टेड असेल तरी आपण इटरेशन परफॉर्म करणारच आहेत. तीन एलिमेंट असेल तर माझ्याकडे दोन पासेस परफॉर्म होणारच आहेत, दहा एलिमेंट असतील सॉर्टेड तर कंपल्सरी नाईन पासेस परफॉर्म होणारच आहेत जरी डेटा सॉर्टेड असेल तरी. मग आता आपण नेक्स्ट यूज करणार आहोत लॉजिक, पुढचं लॉजिक आहे किंवा पुढचं सॉर्टिंग टेक्निक आहे. ते आपण आता कुठलं सॉर्टिंग टेक्निक बघतोय, नेक्स्ट सॉर्टिंग टेक्निक इन्सर्शन सॉर्ट. कुठलं सॉर्ट बघतोय आपण, इन्सर्शन सॉर्ट. तर इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय करतो आपण, तर एक एलिमेंट अनसॉर्टेड डेटा आहे माझ्याकडे, जो दिलेला डेटा असतो, गिव्हन जो डेटा असतो ज्याला आपण म्हणतो अनसॉर्टेड डेटा. सो हा अनसॉर्टेड जो डेटा आहे त्या अनसॉर्टेड डेटा मधून आपण एक एलिमेंट घेतो, अनसॉर्टेड डेटा मधून आपण एक एलिमेंट घेतो, तो एलिमेंट बाकीच्या डेटा बरोबर कम्पेअर करतो आणि त्याच्यानंतर तो सॉर्ट करून एका फिक्स एलिमेंटला एका फिक्स ठिकाणी फिक्स करतो. त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट घेतो, बाकीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करतो. म्हणजे आपण प्रोसेस कंटिन्युअली करत जातो जोपर्यंत माझ्याकडे सगळे एलिमेंट्स मी ऍज अ कम्पॅरिझन साठी घेत नाही. म्हणजे आपण जेव्हा बबल सॉर्ट युज करतो तेव्हा बबल सॉर्ट मध्ये आपण कुठली टेक्निक वापरतो, स्वॅपिंग टेक्निक वापरतो. पण आपण इन्सर्शन सॉर्ट मध्ये आपण शिफ्टिंग टेक्निक युज करणार आहोत. आपण काय करतोय, शिफ्टिंग टेक्निक युज करतोय. शिफ्ट करतोय म्हणजे एक एलिमेंट घेतो आणि तो कुठच्या पोझिशनला शिफ्ट करतो. आता म्हणजे आपण एलिमेंट इनडायरेक्टली सरकवतो, पुढे 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 सरकवतो. म्हणजे पहिला एलिमेंट जाईल दुसऱ्याला, दुसरा एलिमेंट शिफ्ट होईल तिसऱ्या पोझिशनला, तिसरा एलिमेंट शिफ्ट होईल चौथ्या पोझिशनला. म्हणजे आपण पुढच्या पुढच्या प्लेसला एक 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 इंडेक्सने एलिमेंट पुढे 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 काय करतोय, शिफ्ट करत जातोय. तर इन्सर्शन सॉर्टला आपण शिफ्टिंग टेक्निक युज करतो. मग आपण जनरल युज काय करतो ते सांगते. प्रत्येक पासेस मध्ये, प्रत्येक इटरेशन मध्ये मी ऍज अ एक एलिमेंट ऍज अ की एलिमेंट घेणार आहे आणि हा की एलिमेंट मी रिमेनिंग त्या पोझिशनच्या आधीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करत जाणार आहे. म्हणजे होणारे काय हे सांगते बेसिक लॉजिक. ऍडजस्टंट एलिमेंट बरोबर आपण कम्पॅरिझन नाही करणार. जो काही माझा एलिमेंट आहे कन्सिडर करा, एलिमेंट मी ग्रेटर दॅन चेक करणार की पेक्षा आहे का, जो करंट एलिमेंट आहे तो. करंट एलिमेंट ग्रेटर दॅन की एलिमेंट पेक्षा आहे का, ग्रेटर दॅन की एलिमेंटच्या असेल तर मी काय करणार, शिफ्ट एलिमेंट. तर मी काय करणार, शिफ्ट एलिमेंट. हे आपण बेसिक लॉजिक युज करणार आहोत, हे आपण बेसिक लॉजिक इन्सर्शन सॉर्ट साठी युज करणार आहोत. आता शिफ्ट करणार म्हणजे नक्की काय करणार हे आता सगळं मी तुम्हाला दाखवते. आता एक मी डेटा घ्या, डेटा कन्सिडर करते. ट्वेल्व, फाईव्ह, सिक्सटीन, एटी आणि इथे घेते मी टेन. हा माझ्याकडे डेटा आहे, हा डेटा मला सॉर्ट करायचा आहे. Sort using insertion sort. Sort using insertion sort. मग आता इन्सर्शन सॉर्ट मध्ये मी काय करते, आधी आहेत ते एलिमेंट सगळे मी ते लिहून घेते. ह्याला म्हणू आपण पास वन, ट्वेल्व, फाईव्ह, सिक्सटीन, एटी, टेन. तर आता पहिल्या पासला, आता मी कम्पेअर करताना इंडेक्स वाईज, म्हणजे मी पहिला एलिमेंट घेणार आणि त्याच्या आधीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करणार. त्यानंतर फर्स्ट एलिमेंट घेणार, त्याच्या आधीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करणार. सेकंड एलिमेंट घेणार, त्याच्या आधीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करणार. थर्ड एलिमेंट घेणार, त्याच्या आधीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करणार. फोर्थ एलिमेंट घेणार, त्याच्या आधीच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करणार. बेसिक लॉजिक कळालं की एलिमेंट म्हणून मी प्रत्येक वेळेस पहिला एलिमेंट एकदा की घेणार, एकदा दुसरा एलिमेंट घेणार, एकदा तिसरा एलिमेंट घेणार, एकदा चौथा एलिमेंट की एलिमेंट म्हणून घेणार, एकदा पाचवा एलिमेंट ऍज अ की एलिमेंट म्हणून घेणार. आणि जो एलिमेंट ऍज अ मी की म्हणून घेते, जर माझ्याकडे की एलिमेंट असेल तिसऱ्या पोझिशनचा, तर तिसऱ्या पोझिशनचा डेटा मी त्याच्या आधीच्या पोझिशन बरोबर कम्पेअर करेन. म्हणजे तिसऱ्या पोझिशनचा डेटा मी झिरो इंडेक्स बरोबर कम्पेअर करेल, फर्स्ट इंडेक्स बरोबर कम्पेअर करेल आणि सेकंड इंडेक्स बरोबर कम्पेअर करेल. लॉजिक कळतंय,
की एलिमेंटचा माझा फिफ्थ इंडेक्स असेल, तर फिफ्थ इंडेक्सचा डेटा मी कोणाबरोबर कम्पेअर करेल, फोर्थ इंडेक्स, थर्ड इंडेक्स, सेकंड इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स आणि झिरो इंडेक्सच्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करेल. कळतंय? आता पहिला जर मी हाच जर की एलिमेंट घेतला, कन्सिडर करा, जर हाच ऍज अ मी की एलिमेंट घेतला, आता मी की एलिमेंट जर मी आता घेतला 12, तर 12 हा जर माझा की एलिमेंट असेल तर त्या केसमध्ये 12 च्या आधी कम्पेअर करायला काय आहे का? जे झिरो इंडेक्स एलिमेंट ऍज अ की एलिमेंट घेऊ का मी? गरज आहे का? काही नाही. म्हणून इन्सर्शन सॉर्टला मी की एलिमेंट जो आहे तो 12 न घेता फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट घेते. कळालं? फर्स्टचाच का घेतला? आता फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट कुठला आहे? 5. तर आता मी 5 ही माझी आता काय आहे? करंटली की आहे. 5 ही काय माझी? करंटली की. आणि ही मी आधीच्या इंडेक्स आधीच्या अरे बरोबर कम्पेअर करणार. कळतंय? म्हणजे हा झाला माझा आता एलिमेंट, ह्याला मी म्हणते जे. मग कम्पेअर, कारण की आपलं पहिले लूप आपण मगाशीच बघितलं, पहिलं इटरेशन आपलं पासेस साठी असतं आणि दुसरं इटरेशन आपलं कम्पॅरिझन साठी असतं. म्हणून मी जे असाइन केलं आता 12 ला, मी काय कम्पेअर करणार? आता करंट एलिमेंट म्हणजेच काय झाला? 12. म्हणजे इथे मी असं लिहिलं तरी चालेल, ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन की, असं मी चेक करणार. ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन की, 12 इज ग्रेटर दॅन 5. कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा मला चार्ट विंडू मध्ये. हा माझा एलिमेंट आहे. दोन एक्झाम्पल सांगितला तुम्हाला, 100% कळेल. 12 इज ग्रेटर दॅन 5, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? येस, कंडिशन ट्रू आहे. ट्रू असेल कंडिशन तर आपण काय करणार आहे? एलिमेंट शिफ्ट करतोय. तर आपण एलिमेंट काय करतोय? शिफ्ट करतोय. शिफ्ट करतोय म्हणजे याची इंडेक्स कुठली आहे? 0, 1, 2, 3, 4 इंडेक्स आहे. 0 इंडेक्सचा एलिमेंट मी पुढच्या इंडेक्सला शिफ्ट केला, म्हणजे हा कुठल्या इंडेक्सला आला? पुढच्या इंडेक्सला आला, शिफ्ट केला. त्याच्यानंतर मी जे मायनस मायनस केला, जे मायनस मायनस केल्यावर इथे काय आहे का? 0 ही माझी एकच इंडेक्स होती, म्हणजे आता त्या पोझिशनला कोण येणार आहे माझा? इथे 5 येणार. हे झालं माझं एक इटरेशन फक्त. हे माझा पहिला पास इथे संपला. आता हा इथून चालू झाला पास 2. कळतंय? पास 2 म्हणजे आधीचेच एलिमेंट. आणि तुम्ही जर नीट बघितला तर हा जो माझा इथे मी ज्याला बॉक्स केला की नाही, तो माझा सॉर्टेड डेटा असतो. आता पुढच्या आला, आधी माझा इंडेक्स कुठल्या इंडेक्सचा एलिमेंट होता? की एलिमेंट. फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट आधी की होता, आता सेकंड इंडेक्सचा एलिमेंट आता तुमचा की एलिमेंट असणार आहे. म्हणजे आता आपली की कुठली असणार आहे? लक्ष द्या, आता की असणार आहे माझी 16, पुढच्या इंडेक्सचा डेटा याच्या पुढचा, म्हणजे ही काय झाली माझी की. आणि मग जे कुठे असणार आहे? इथे असणार आहे जे. मग परत कम्पेअर करा, बघा 12, लक्ष द्या, 12 इज ग्रेटर दॅन 16, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? 12 इज ग्रेटर दॅन 16, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? सांगा चार्ट विंडो मध्ये 12 इज ग्रेटर दॅन, कंडिशन काय झाली माझी? फॉल्स झाली. जेव्हा माझी कंडिशन फॉल्स होणार तेव्हा मी शिफ्टिंग करणार का? शिफ्टिंग करणार नाही. लक्ष द्या, आता बरोबर सगळ्यांनी सांगितलं 12 इज ग्रेटर दॅन 16, कंडिशन आपली काय झाली इकडे? ही फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाल्यानंतर मी परत मागच्या बरोबर नाही चेक करायला येणार. आता बबलमध्ये कसं होतं, पहिल्यांदा कंडिशन फॉल्स झाली तर आपण परत चेक करत होतो पुढचं पुढचं पुढचं. आता इथे एकदा कंडिशन फॉल्स झाली तर माझा जे ऍज इट इज इकडे येणार 12, 16 ऍज इट इज, 5 ऍज इट इज. म्हणजे परत मी 5 बरोबर कम्पेअर करायला गेलेले नाहीये. लक्षात येत आहे का? इकडे इथे मी परत 5 बरोबर, एकदा मला कळालंय पहिला डेटा नाहीये लेस, मग पुढचा असणार आहे का? नाही. कारण की हा जो माझा डेटा आहे, हा जो माझा सेट आहे, हा सेट कुठला आहे? सॉर्टेड सेट आहे माझा. हा कुठला सेट आहे? माझा सॉर्टेड सेट येतो. हे झाला माझा, हा पास झाला. आता पास पुढचा पास कुठला पास आहे आता माझ्याकडे? पास 3. पास 3 ला आता की एलिमेंट काय येणार आहे सांगा मला? पास 3 ला की एलिमेंट काय येणार आहे? चार्ट विंडो मध्ये सांगा पास 3 ला की एलिमेंट काय येणार आहे? पास 3 ला माझा की एलिमेंट येणार आहे 80. पास 3 ला की एलिमेंट येणार आहे माझा 80. हा माझा की झाला. आणि कीच्या आधीचा एलिमेंट आहे हा माझा झाला जे. येते लक्षात? मी परत चेक करणार 60 इज ग्रेटर दॅन 80, 60 इज ग्रेटर दॅन 80, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? कंडिशन फॉल्स आहे. मग आता हा 60 ऍज इट इज याच पोझिशनवर आला,
ट्वेल्व ऍज इट इज, फाईव्ह ऍज इट इज, आणि ह्या 80 याच पोझिशनला आला. म्हणजे इथे अननेसरीली इथे जर माझी इथे कंडिशन जर माझी फॉल्स झाली तर त्या केसमध्ये मी याच्या बरोबर आणि याच्या बरोबर चेकिंग केलंय का? नाही. म्हणजे इथे आपण अननेसेसरी चेकिंग जे आहे ते आपण इन्सर्शन सॉर्ट मध्ये अवॉइड करतो की जे आपलं बबल सॉर्ट मध्ये होत होतं. हा झाला माझा पास. आता मी पास फोर ला आले. पास फोर ला आल्यानंतर आता माझा की एलिमेंट कुठला येणार आहे? की एलिमेंट येणार आहे आता माझा 10, आणि जे असणार आहे माझा या पोझिशनला. परत चेक करणार मी आता, काय चेक करणार? 80 इज ग्रेटर दॅन 10, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? कंडिशन ट्रू आहे. मग ट्रू आहे म्हटल्यानंतर 80 पुढच्या पोझिशनला शिफ्ट होणार. मग त्याच्यानंतर जे मायनस मायनस मागे गेलो आपण, परत चेक केलं 60 इज ग्रेटर दॅन 10, कंडिशन ट्रू, अगेन शिफ्ट. परत जे मायनस मायनस चेक केलं, 12 इज ग्रेटर दॅन 10, कंडिशन ट्रू. परत हा 12 पुढच्या पोझिशनला शिफ्ट झाला. त्यानंतर परत जे मायनस मायनस, 5 इज ग्रेटर दॅन 10, कंडिशन माझी इथे फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाल्यानंतर 10 आला या पोझिशनला, 5 आहे त्याच पोझिशनला. हा झाला माझा सॉर्टेड डेटा. लक्षात आलंय? कळालंय सगळ्यांना? लिहून घ्या हे सगळ्यांनी. मी अजून एक एक्झाम्पल लिहावं तर तुम्हाला एक्सप्लेन करते. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट एवढं जरी बेसिक कळालं असेल तरी तुम्हाला कळेल आपण इन्सर्शन सॉर्ट मध्ये शिफ्टिंग टेक्निक युज करतो, आणि शिफ्टिंग टेक्निक मध्ये आपण चेक करतो की एक पर्टिक्युलर एक एक इंडेक्स एलिमेंट आज आपण की म्हणून ट्रीट करणार आणि चेक करणार आहे की एलिमेंट हा प्रिव्हियस एलिमेंट पेक्षा, प्रिव्हियस एलिमेंट हे ग्रेटर आहेत का की पेक्षा. असेल तर आपण एलिमेंट पुढच्या पोझिशनला काय करतोय, शिफ्ट करतोय. याच्यामुळे काय होत आहे, बबल सॉर्ट मध्ये तुमचं अननेसेसरी चेकिंग होत होतं, हे आपलं इन्सर्शन सॉर्ट मध्ये अननेसेसरी चेकिंग जे आहे ते अवॉइड झालेलं आहे. लिहून घ्या सगळ्यांनी इन्सर्शन सॉर्ट, बेसिक लॉजिक आणि एक्झाम्पल. लिहून घ्या. अजून एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवते. इथे डेटा घेऊयात आपण 87 55 29 5 20. हा डेटा घेऊयात आपण, आणि हा डेटा आपल्याला सॉर्ट करायचा आहे. सॉर्ट द डेटा युझिंग इन्सर्शन सॉर्ट. युझिंग इन्सर्शन सॉर्ट. आता इथे आपल्याला की एलिमेंट असतात, मग पहिला जो आपला की एलिमेंट आहे तो आपण फर्स्ट पोझिशनचा की एलिमेंट घ्यायचा. म्हणजे याच्या बरोबर आपल्याला आधीच्या बरोबर कम्पेअर करायला येईल पास वन ला. पास वन ला आता कुठला की घेणार, म्हणजे आपण फर्स्ट पोझिशनचा म्हणजे 7 एलिमेंट ऍज आपण की एलिमेंट म्हणून घेतला. की काय झाली? 7, बरोबर आहे. मग आता ही माझी की एलिमेंट, हा माझा की एलिमेंट आहे, आणि चेक करणार मी त्याच्या आधीच्या प्रिव्हियस एलिमेंट बरोबर. मग आता काय चेक करतो आपण? मग असंच आपलं लॉजिक काय आपण चेक करणार, ए ऑफ जे एलिमेंट हा ग्रेटर आहे का की पेक्षा. मग आता हा ग्रेटर आहे का? 80 इज ग्रेटर दॅन 7, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? कंडिशन आपली ट्रू आहे म्हणल्यानंतर माझा 80 हा पुढच्या पोझिशनला शिफ्ट झाला. आता जे मायनस मायनस करून इथे कुठला एलिमेंट आहे का आपल्याला कम्पेअरला? नाही. म्हणजे ह्या पोझिशनला कोण येणार आहे आता आपल्याकडे? 7. आणि तिथे हायलाइट झाला पाहिजे जेव्हा तुम्ही स्वॅपिंग करताय किंवा जेव्हा तुम्ही परफॉर्म करता इन्सर्शन सॉर्ट, तेव्हा की एलिमेंट कुठला आहे, जे एलिमेंट कुठला आहे हे हायलाइट झालं पाहिजे. त्यानंतर उरलेला डेटा 55 29 5 20. आता हा जो मी बॉक्स केलेला डेटा आहे की नाही, हा माझा सॉर्टेड डेटा असतो. म्हणजे प्रत्येक इटरेशनच्या आधीचे की एलिमेंटच्या आधीचे जो एलिमेंट असतात आपल्याकडे डेटा असतात हे आपल्याकडे सॉर्टेड असतात. मग आता नेक्स्ट टाइम आपण आता पास टू ला आलो, हे पास वन झालं परफॉर्मिंग परफॉर्म करून पास टू ला आलो. मग पास टू ला आल्यानंतर आता की एलिमेंट कुठला घेणार आपण? आता की एलिमेंट घेणार आपण 55. की एलिमेंट कुठला घेणार आहे आपण आता? की एलिमेंट घेणार आहे आपण आता 55.
हा आपला की झाला आणि त्याच्या प्रिव्हियस एलिमेंट आहे तो आपला कुठला एलिमेंट आहे जे एलिमेंट. मग आता परत चेक करणार मी 80 इज ग्रेटर दॅन 55. बघा आपण हे चेक करतोय ना 80 इज ग्रेटर दॅन 55, कंडिशन माझी ट्रू झाली मग तो पुढच्या पोझिशनला इथे शिफ्ट झाला, इथे आला 80. त्यानंतर जे मायनस मायनस, मग आता परत काय चेक करणार 7 इज ग्रेटर दॅन 55, कंडिशन फॉल्स, कंडिशन फॉल्स झाली इथे, आपली कंडिशन काय झाली फॉल्स, कंडिशन फॉल्स झाली म्हटल्यानंतर हा 55 इकडे आला आणि हा 7 आहे त्याच पोझिशनला राहिला. हे आला आपण 5 3, उरलेला 29 5 20. आता मला सांगा की एलिमेंट कुठला असणार आहे, कुठला असणार आहे आता की एलिमेंट, की एलिमेंट असणार आहे आता आपला 29 आणि हा आपला जे. परत चेक करणार 80 इज ग्रेटर दॅन 29, कंडिशन आपली ट्रू झाली, ट्रू झाली म्हणून आपण काय करणार ह्याला पुढच्या पोझिशनला शिफ्ट करणार. त्यानंतर परत जे मायनस मायनस, परत चेक करणार 55 इज ग्रेटर दॅन 29, कंडिशन ट्रू झाली, परत 55 पुढे घेतला. त्याच्यानंतर परत जे मायनस मायनस केलं, मग 7 इज ग्रेटर दॅन 29, कंडिशन आपली फॉल्स झाली, कंडिशन जिथे फॉल्स होते त्या पोझिशनला तुमचा इथे 29 येणार आणि इथे माझा 7 ऍज इट इज राहिला. हा 5 20 ऍज इट इज. त्यानंतर आता परत की एलिमेंट आता काय आपल्याकडे आता 5. त्यानंतर जे एलिमेंट हा परत चेकिंग करा तुम्ही 80 इज ग्रेटर दॅन 5, कंडिशन ट्रू, पुढच्या पोझिशनला शिफ्ट झाला. जे मायनस मायनस, परत 55 इज ग्रेटर दॅन 5, कंडिशन ट्रू, पुढच्या पोझिशनला शिफ्ट करा. जे मायनस मायनस, 29 इज ग्रेटर दॅन 5, कंडिशन ट्रू, शिफ्ट अगेन. जे मायनस मायनस, 7 इज ग्रेटर दॅन 5, ट्रू. कम्प्लीट झाला हा माझा 5 जो आहे हा 5 आहे हा ह्या 0th इंडेक्सला शिफ्ट होईल. आणि इथे आता उरलाय कुठला आपला 20 एलिमेंट. मग आता परत की एलिमेंट जो आहे आपला तो की एलिमेंट आता काय आपल्याकडे 20 आणि हा माझा जे. परत चेकिंग करा 80 इज ग्रेटर दॅन 20, येस, कंडिशन ट्रू. जे मायनस मायनस, 55 इज ग्रेटर दॅन 20, येस, शिफ्ट, कंडिशन ट्रू, शिफ्ट म्हणजे हा पुढच्या पोझिशनला आला. त्यानंतर जे मायनस मायनस, 7 इज ग्रेटर दॅन 20, कंडिशन इथे आपली फॉल्स झाली, जिथे आपली कंडिशन फॉल्स होते त्या पोझिशनला आपली की एलिमेंट जो आहे तो इथे शिफ्ट झाला, सॉरी इथे. आणि इथे आपल्याकडे उरलेला एलिमेंट, इथे उरलेला एलिमेंट डेटा आला. सेवन ऍज इट इज आणि हा 5 ऍज इट इज, हा झाला आपला सॉर्टेड डेटा. हा आपला पास 4, पास 5 आणि पास 6. म्हणजे एलिमेंट किती आहेत, 1 पास 6, नाही सॉरी पास 5 पर्यंत आन्सर येतात आणि हा पास 6 ला आपला सॉर्टेड डेटा येतो. म्हणजे किती, 1 2 3 4 5 6, म्हणजे आपण पासेस किती परफॉर्म केले, 5 पासेस. लक्षात आलंय, कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये, लक्षात आलंय का सगळ्यांना, लिहून घ्या. ऐश्वर्या, तस्मय, वृषाली, यश, वैष्णवी, श्रुती, सृष्टी, संस्कृती, लिहून घ्या हे ट्रेसिंग पुढच्या एलिमेंटच. आणि पेपरला तुम्हाला हायलाइट करणं नेसेसरी आहे की कुठला आहे सॉर्टेड पार्ट. होमवर्कला देते 2 एक्झाम्पल. सॉर्ट द फॉलोइंग डेटा युझिंग इन्सर्शन सॉर्ट. डेटा घ्या,
90, 200, 50, 74, 94, 92 हा डेटा सॉर्ट करायचा आहे. आणि सेकंड डेटा 100, 7, 20, 5, 22, 4 हे दोन डेटा सॉर्ट करायचे आहेत युझिंग इन्सर्शन सॉर्टनी. आणि झाले की मला व्हॉट्सअप करा रिझल्ट तुमचा. आणि सॉर्टिंग प्रॉपर मला त्याच्यामध्ये की हायलाइट झाली पाहिजे, जे हायलाइट झाला पाहिजे, कंडिशन ट्रू झाली तर जे इथे शिफ्टिंग होऊन हा जे मायनस मायनस होतं हे दिसलं पाहिजे. प्रॉपर मला करून पाठवायचं आहे होमवर्क साठी एक्झाम्पल. आणि शेवटी सॉर्टेड डेटा नंतर हे फायनल तुमचं हे फायनल आन्सर खाली एकदा लिहायचं. सॉर्टेड डेटा युझिंग इन्सर्शन सॉर्ट इज 5, 7, 20, 29, 55, 80 असं व्यवस्थित रिप्रेझेंट करायचं. सगळ्यांना कळालं इन्सर्शन सॉर्ट, कोणाला काही डाऊट नाहीये. उद्या आपण ह्याचा प्रोग्राम करणार आहोत, उद्या आपण ह्याचा प्रोग्राम करणार आहोत. ठीक आहे, झालंय सगळ्यांचं लिहून, होमवर्क पण लिहून झालेला आहे. झाला असेल तर सांगा. आणि उचल आपण हे कोड फंक्शननी पण कसे करायचे हे बघणार आहोत. आणि ह्यांचा आन्सर काढून सगळ्यांनी व्हॉट्सअप करायचे आहेत मला रिझल्ट. ठीक आहे, झालंय सगळ्यांचं. उद्या भेटूयात आपण सेम टाइम 5 ते 6:30. उद्याला आपण पुढचं टेक्निक म्हणजे पुढचं टेक्निक बघणार आहोत आणि याचा कोड बघणार आहोत सी प्रोग्राम. आणि मग तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल आता या दोघांनी पण सॉर्टिंगच होतं तर मग एकच वापरायचं ना, कशाला एवढे शिकायचं, त्याचं पण रिझन आपण उद्याला बघणार आहोत. उद्याला आपण नवीन कन्सेप्ट बघणार आहोत टाइम कॉम्प्लेक्सिटी, ती उद्याला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण वेगवेगळे टेक्निक्स काय युज करतो हे आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. उद्याला आपण भेटूयात सेम टाइम 5 वाजता. बाय ऑल ऑफ यू. चुटकी.